इयत्तेमध्ये अज्ञात संख्येसाठी अक्षरांचा उपयोग केला जातो हे आपण शिकलेलो आहोत. मग आज आपण बैजिक राशींचा अभ्यास करणार आहोत. गणितामध्ये काही संख्यांसोबत काही अक्षर लिहिली जातात, म्हणजे कोणती अक्षर, इंग्रजीतील स्मॉल अक्षर. मग त्या अक्षरांना आपण काय म्हणतो, व्हेरिएबल, म्हणजे मराठीमध्ये त्यांना चल असं म्हणतो. आता हे व्हेरिएबल आणि संख्या मिळून बैजिक राशी म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशन कसे तयार होतात हे आपण आता या ठिकाणी पाहू. अल्जेब्रिक एक्सप्रेशन, बैजिक राशी. लुक ऍट द अरेंजमेंट ऑफ स्ट्रिंग गिव्हन बिलो. आता आपल्याला खालील तक्त्यांमध्ये काही काळ पेट्या दिलेल्या आहेत, त्या काळी घेऊन त्यांची चौरसांमध्ये स्क्वेअर मध्ये मांडणी केलेली आहे. मग आपण खाली हा जो तक्ता दिला आहे त्याच्यावरून त्या आपण जो तक्ता या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. मग त्याच्यावरून आपल्याला बैजिक राशी किंवा अल्जेब्रिक एक्सप्रेशन सुद्धा लक्षात येईल. अरेंजमेंट ऑफ स्टिक्स फर्स्ट कॉलम मध्ये लिहिलेला आहे, अरेंजमेंट ऑफ स्टिक्स. नंतर सेकंड कॉलम मध्ये स्क्वेअर, थर्ड कॉलम याच्यामध्ये नंबर ऑफ स्टिक्स, नंतर इकडे त्या स्टिक घेऊन स्क्वेअर तयार केलेला आहे. मग या स्क्वेअर मध्ये पहा, हा फर्स्ट स्क्वेअर तयार झाला, सेकंड याच्यामध्ये टू स्क्वेअर झालेले आहे. मग आता या ठिकाणी स्क्वेअर किती येत आहेत, पहिल्या याच्यामध्ये वन, याच्यामध्ये टू स्क्वेअर येत आहे दुसऱ्या याच्यामध्ये कॉलम मध्ये. आता नंबर ऑफ स्टिक आपल्याला काढायचे आहेत, आता आपण मोजू शकतो पहा, वन टू थ्री फोर. मग आता आपल्याला या पद्धतीने न काढता एखाद्या म्हणजे संख्या म्हणजे कशी काढता येते पाहू आपण. या ठिकाणी पहा, आपण तीन सोबत स्क्वेअरच्या नंबरची आपण मल्टिप्लिकेशन करू आणि त्याच्यामध्ये वन ऍड करू, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी नंबर ऑफ स्टिक त्या ठिकाणी मिळताना दिसून येतील. पहा, या फर्स्ट याच्यामध्ये फर्स्ट स्क्वेअर आहे, याच्यामध्ये थ्री सोबत आपण नंबर ऑफ स्क्वेअर किती आहे वन, तो थ्री मल्टीप्लाय वन केला, त्याच्यामध्ये वन काय केला आपण ऍड केला, म्हणजे थ्री मल्टीप्लाय वन म्हणजे थ्री प्लस वन, थ्री प्लस वन इक्वल टू किती झाला या ठिकाणी फोर. म्हणजे या फर्स्ट स्क्वेअर मध्ये किती स्टिक येत आहे, फोर स्टिक येत आहे. आता आपण सेकंड कॉलम या ठिकाणी पाहू, या ठिकाणी आपल्याला टू स्क्वेअर तयार झालेले आहेत एकमेकांना लागून. आता यांच्यामध्ये स्क्वेअर नंबर ऑफ स्क्वेअर किती झाले या ठिकाणी टू आले. आता नंबर ऑफ स्टिक आपल्याला या ठिकाणी काढायचे असते. मग थ्री सोबत आपण नंबर ऑफ स्क्वेअर त्या ठिकाणी मल्टीप्लाय करून त्याच्या प्लस वन करू, म्हणजे बघा थ्री मल्टीप्लाय टू लिहिला मी या ठिकाणी, थ्री मल्टीप्लाय टू प्लस वन अशा पद्धतीने आपण मांडणी केली. थ्री मल्टीप्लाय टू म्हणजे किती आला या ठिकाणी सिक्स, सिक्स प्लस वन म्हणजे किती आला हा सेवन. म्हणजे दिलेल्या या टू स्क्वेअर मध्ये स्टिकची संख्या किती या ठिकाणी, नंबर ऑफ स्टिक सेवन येताना दिसून येईल. पहा, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन. मग आता या ठिकाणी समजा आपल्याला असंख्य किंवा यंग नंबर मध्ये आपल्याला स्क्वेअर दिलेले असतील, मग त्यावेळेस त्याचं समीकरण म्हणजे कसं तयार होतं हे आपण या ठिकाणी पाहू. आता पहा, स्क्वेअर घेतले आपण या ठिकाणी यन, आपल्याला ते माहिती आहे आपण यन अक्षराने त्या ठिकाणी लेटरने दर्शवतोय. मग आता थ्री मल्टीप्लाय यन प्लस वन म्हणजे किती आला तो, थ्री यन प्लस वन म्हणजे हेच काय या ठिकाणी अल्जेब्रिक एक्सप्रेशन येताना आपल्याला दिसून येतं. मग आता अल्जेब्रिक एक्सप्रेशनची आपण ओळख करून घेतली, त्याचं काही उदाहरण अजून सुद्धा त्याची आपण ओळख या ठिकाणी करून घेऊ. एक्झाम्पल फर्स्ट, थ्री एक्स, तिनासोबत एक्स वापरलेला आहे. थ्री ही एक संख्या आहे आणि एक्स हा एक लेटर इंग्रजी अक्षरातील, म्हणजे पहा एक्सला या ठिकाणी काय म्हणतो आपण, व्हेरिएबल, म्हणजे त्याला मराठीमध्ये चल असं म्हणतो. सेकंड एक्झाम्पल, एक्स प्लस वाय प्लस वाय प्लस वाय, या ठिकाणी एक्स प्लस एक्स टू टाइम्स म्हणजे टू एक्स लिहिलं आपण आणि वाय हा थ्री टाइम्स आहे म्हणजे प्लस थ्री वाय. हिअर टू एक्स प्लस थ्री वाय, टू इज टू ही संख्या आली म्हणजे तिला आपण कोएफिशिएंट म्हणणार. एक्स हा काय ठिकाणी या ठिकाणी काय आला, व्हेरिएबल आला, आणि थ्री वाय याच्यामध्ये वाय सुद्धा काय आला, व्हेरिएबल आला म्हणजे चल आला. आता तिसरं उदाहरण या ठिकाणी पाहू, आपल्याला एक रेक्टॅंगल दिलेला आहे. मग पेरिमीटर ऑफ ए रेक्टॅंगल इक्वल टू टू
इंटू लेंथ प्लस टू इंटू ब्रीड आता लेंथ साठी आपण या ठिकाणी एल वापरतो आणि ब्रीड साठी बी वापरतोय म्हणजे काय आलं या ठिकाणी टू एल प्लस टू बी या ठिकाणी टू आपण कॉमन काढला टू इंटू ब्रॅकेट एल प्लस बी हियर एल प्लस बी इज ए व्हेरिएबल हे सुद्धा अल्जेब्रिक एक्सप्रेशन तयार होताना आपल्याला दिसून येतं आता त्याच्यावरून आपण या ठिकाणी पाहू 3n plus 1, 3x, 2 into bracket L plus B are algebraic expression. म्हणजे अशा स्वरूपामध्ये येणाऱ्या संख्या आणि अक्षरांचं हे काय असतात अल्जेब्रिक एक्सप्रेशन असतात आणि त्यांच्यामध्ये जी अक्षर येतात n, n plus 1, x, l plus b are variables हे चल असतात.